हॅलो डिअर स्टुडंट्स मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या सा यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थमडेल बघितलंच असेल की मी इथे स्पष्टपणे म्हटलं आहे की बॅड न्यूज आहे क्लास टेनचे स्टुडंट असतील इलेवन असतील ट्वेल्व असतील किंवा एम एस टी सी टीचे स्टुडंट्स असतील तर म्हणून याला बॅड न्यूज म्हणायचं का बॅड पिरियड म्हणायचं हे मी तुम्हाला थोड्या वेळात क्लिअर करणारच आहे पण मी इथे मला वाटलं की बॅड न्यूज म्हटलं पाहिजे म्हणून मी ते मेन्शन केलं आहे आता बॅड न्यूज म्हटलं की आपल्या डोक्यात काय होतं की गव्हर्मेंटचे एखादं आला असेल जे विद्यार्थ्यांच्या विरुद्ध असेल किंवा विद्यार्थ्यांच्या हिताचं असेल म्हणून सरांनी इथे बॅड न्यूज म्हटलं आहे तेव्हा असं अजिबात काही नाही आहे पुढच्या दहा मिनिटात तुम्हाला ते क्लिअर होईलच पण मी तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो मी तुम्हाला इथे एक वेगळाच पॉईंट क्लिअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम व्यवस्थितपणे बघा कारण तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला इथून जर मागचे तीन वर्ष घेऊन गेलो तर तुम्ही जेव्हा आठवी नववी दहावीमध्ये असाल त्यावेळेस आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती होती ती होती कोविडची परिस्थिती आणि या कोविडच्या परिस्थितीला आपण जबाबदार नव्हतो आपल्या सगळ्यांवरती अचानक आलेलं हे संकट होतं आणि कोणालाच माहीत नव्हतं की कसं फाईट करायचं यामध्ये आपलं आर्थिक नुकसान झालं म्हणजे बऱ्याच लोकांचं आर्थिक नुकसान झालं बऱ्याच बऱ्याच लोकांचे जीव गेले आरोग्याची हानी झाली बऱ्याच लोकांना बेसिक ज्या नीड्स असतात त्या मिळाल्या नाहीत आणि विद्यार्थी म्हणून कारण आपलं हे चॅनल जे आहे ते स्टुडंटसाठी आहे विद्यार्थी म्हणून आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानी झालं कॉलेजेस बंद होते क्लासेस बंद होते ऑनलाईन ऑप्शन्स अवेलेबल जरी असले तरी त्याची सवय नव्हती आणि भरपूर प्रमाणामध्ये आपण शैक्षणिक हानी त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी झाली आपलं त्याला सामोरं जावं लागलं बरोबर आहे पण हे संकट आपल्या हातात नव्हतं पण मी तुमचं लक्ष ज्या ठिकाणी केंद्रित करून घेऊ इच्छितो ती आता सध्याची जी परिस्थिती आहे आपल्या आजूबाजूला असंच एक संकट आहे राईट जे आता आपल्यासमोर येऊन ठेपलं आहे पण हे आपण कंट्रोल करू शकतो मी कुठल्या संकटाबद्दल बोलतो आहे सांगतो पण मी तुम्हाला माझाबद्दल सांगतो मी तुम्हाला इथून थोडंसं मागे नेतो एक दहा बारा वर्ष जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होतो मी बी फार्मसी केलेलं आहे बॅचलर ऑफ फार्मसी केलेला आहे त्यानंतर एम फार्मसी मास्टर ऑफ फार्मसी पण केला के आणि चांगल्या रँकने पास पण झालेलो आहे मी एक स्कॉलर स्टुडंट होतो माझं नाही करत आहे पण मी सांगतोय तुम्हाला तर मला सांगायचं असं की मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो तेव्हा बाळांनो दोन हजार अकरा साली म्हणजे मी ग्रॅज्युएशन दोन हजार नऊ ते दोन हजार बारामध्ये होतो आणि दोन हजार अकरा साली आत्ता जसा आपण भारतामध्ये वर्ल्ड कप भरवलेला आहे क्रिकेटचा सेम वर्ल्ड कप दोन हजार अकरामध्ये भारतामध्ये झाला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण तो, तो वर्ल्ड कप जिंकलो होतो आपले कॅप्टन कुल एम एस डी यांच्याही कृपा आणि तसंच इतर जे प्लेअर आहेत मग सचिन तेंडुलकर असतील विराट कोहली असेल गौतम गंभीर असतील युवराज सिंग असेल है ना लंग कॅन्सर झाला त्यांना सुद्धा आपण आपण तो वर्ल्ड कप जिंकलेलो होतो बरोबर आहे पण तुम्हाला माहिती आहे का वर्ल्ड कप तर आपण जिंकलो रे पण बरेच विद्यार्थी त्यांचा अभ्यासाचा जो वर्ल्ड कप आहे ते हरलेले होते त्याचं कारण असं आहे की तासन तास मुलं क्रिकेटची मॅच बघायची ऑबवियसली क्रिकेट ज्याला आवडतं ना त्याला सांगायचं नसतं असं की तू क्रिकेट किती बघायला पाहिलं काही नाही तो पार मॅच संपेपर्यंत त्याच्यानंतर जे आंपायर, आंपायर पोस्ट प्रेझेंटेशन होतं पोस्ट मॅच प्रेझेंटेशन पार कोणाला काय अवॉर्ड मिळाला कोणाला मॅन ऑफ द मॅच मिळाली हे सगळं बघत असतो इव्हन त्याच्यानंतर जे काही काय म्हणू आपण फोर्थ अंपायर थर्ड अंपायर ते पोस्ट टॉक पोस्ट क्रिकेट टॉक असतं तेही बघत असतो मी तुम्हाला सगळ्यांना अलर्ट करण्यासाठी आणि आत्तासुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा वर्ल्ड कप बारा वर्षानंतर भरतो आहे आणि आपली टीम सुद्धा वर्ल्ड कप जिंकेल अशी प्रत्येकाला आशा क्रिकेट क्रिकेट आहे क्रिकेटप्रेमीनं तर आहेच मग आपल्यातले बरेच विद्यार्थी क्रिकेटप्रेमी आहेत त्यांचे आईवडील क्रिकेटप्रेमी आहे घरातले मेंबर्स आहेत ऑब्वियसली काय होणार आहे आपला आता हा आपण शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या फेजमध्ये आहोत फायनल फेजमध्ये आहोत बऱ्याच जणांचे सिलेबस त्या ठिकाणी थोडे थोडे राहिलेले असतील ते कम्प्लीट करत असतील काहींचे झाले असतील तर ते रिव्हिजन करत असतील जण वेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग करत असतील सो कुठेतरी तुम्हाला वाटत नाही की आपल्या समोरसुद्धा एक संकट क्रिकेट रूपाने का होईना उभं राहिलं आहे सो so, या संकटाचा सामना तुम्हाला एकदम व्यवस्थित करावा लागणार आहे फ्लो विथ द फ्लो आपला नाही झाला पाहिजे यासाठी मी काही ऑप्शन्स तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते तुम्ही प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज काळजीपूर्वक काळजीपूर्वक इम्प्लिमेंट करा म्हणजे तुमचं शैक्षणिक नुकसान होणार आहे मी ज्या गोष्टी सांगतो त्या व्यवस्थित ऐका क्रिकेट सगळ्यांना आवडतं ठीक आहे बाळांनो क्रिकेटर लोकांची करिअर्स झालेली आहेत ते एकदा टी व्हीवर झळकले ना त्यांना खूप साऱ्या ॲड्स मिळतात खूप साऱ्या गोष्टी त्यांची लाईफ सेटल आहे आपल्याला अजून आपल्या करिअरचा जो रस्ता आहे तो सापडलाच नाही आहे आपल्याला आपला रस्ता क्रिएट करावा लागणार आहे मी म्हणत नाही किंवा मी क्रिकेटच्या विरोधात पण नाही मी प्रचंड मला क्रिकेट आवडतं मी माझ्या वेळेस युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत क्रिकेट खेळून आलेलो आहे मी ऑलराऊंडर होतो बॅट्समन बॉलिंग फिल्डिंग चांगले करायचो अजूनही मला क्रिकेट आवडतं अजूनही मी बघतो त्याच्यामुळे मी क्रिकेटच्या विरोधात नाही आहे पण मी तुम्हाला एकच गोष्ट जी अलर्ट करून सांगतो आहे की असं नको व्हायला की कुठंतरी आपण तासनतास क्रिकेट मॅचवर म्हणजे एक मॅच संपायला सहा ते सात तास लागतात फिफ्टी ओव्हरची ती आपण बघत बसलो आहे या यानंतर मग आपले डोळे दुखतील मग अभ्यासात लक्ष लागत नाही आणि आपण दररोज मॅच बघतो कारण दोन महिने हा सगळा कार्यक्रम चालणार आहे सो दोन महिन्याची किंमत असं तर नाही ना आपल्याला खूप काही मोजावी लागणार आहे भावी आयुष्यासाठी त्यासाठी तुम्हाला अलर्ट करतो आहे काही गोष्टी सांगतो आहे त्या प्लीज इम्प्लिमेंट करा सगळ्यात पहिली गोष्ट सर्व मॅचेस बघू नका राईट फक्त भारताची मॅच जिथे असेल तीच बघा सर मग इतर मॅचेस पण आम्हाला बघायचे बघा ना काय प्रॉब्लेम नाही कशा बघायच्या त्याला पण एक ऑप्शन आहे हायलाईट्स बघा पंधरा मिनिटाची वीस मिनिटाची तीस मिनिटाची हायलाईट असते वेळानं तेवढी जरी बघितली ना तरी आपल्याला मॅचमधल्या इम्पॉर्टंट अपडेट्स मिळून जातात कोणी काय केलं कोणी काय केलं के ते आपल्याला कळतच असतं तासन तास सहा ते सात तास टी समोर तुम्ही बसाल त्यावेळेस तो प्रॉब्लेमच होणार आहे तसं करू नका फक्त भारताची मॅच पूर्ण बघा ती पण बघूशी वाटली तर ज्या दिवशी हरणार असेल बंद करून टाका बसायला लागा ऑप्शन दुसरी गोष्ट इतर मॅचेसचे अपडेट्स हव्यात हायलाईट्स बघा तिसरी गोष्ट होतं काय की आपल्या घरामध्ये जर कोणी टी व्ही लावलेला असेल आई असेल वडील असेल तिथून तिथून बाजूलावा आपण नकळतपणे डिस्ट्रॅक्ट होतो आपलं सारखं सारखं लक्ष जातं आणि कुठे आपण मॅचमध्ये दीड दोन तास घालवून देतो आपल्याला पण कळत नाही राईट साईड लावा घरच्यांना सांगा स्पष्टपणे की टी व्हीचा आवाज जो आहे तो म्यूट करा मला ऐकून आलं पाहिजे सो ही गोष्ट तुम्ही काळजी घेऊ शकता चौथी गोष्ट जेव्हा आपण तासन तास मॅच बघतो डोळे दुखतात नंतर अभ्यासाची इच्छा होत नाही आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही बरोबर आहे राईट आणि सगळ्यात मेन तुमच्या प्रायोरिटी सेट करा या की मॅच तुमच्यासाठी आता प्रायोरिटी असणार आहे का की तुमचं करिअर तुमचं करिअरच असलं पाहिजे मॅचेस भाऊ दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप संपलं की दोन हजार सत्तावीसमध्ये परत एकदा वर्ल्ड कप येणार आहे परत दोन हजार एकतीसमध्ये येईल याच्यामध्ये टी ट्वेंटीचे वर्ल्ड कप्स येतील सटरम फट्रम मॅचेस तर भरपूर चालत राहणार आहे मग मॅचेसच्या मागे फ्लो व्हायचं का नाही कितीतरी लोक आहेत जे तासन तास मॅचेस बघतात त्यांना बघू देत आपण आपल्या करिअरवर फोकस करूया सध्या राईट या गोष्टींची काळजी घ्या तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांची मला माहिती आहे परिस्थिती फार बिकट असणार आहे अभ्यासामध्ये सो so, मी तुम्हाला आता थोडंसं जरा वेगळ्या अँगलने समजवतो मी बायोलॉजी हा विषय शिकवतो माझ्या यूट्यूबवर सगळे बायोलॉजीचे व्हिडिओज आहेत सो so, तुमचं जर अजून पण बारावीसाठी मी बोलतो आहे स्पेशली जर जर बारावी बोर्डाचा बायोलॉजीचा अभ्यास झालेला so, नसेल तुम्हाला टेन्शन आलेलं असेल कारण की बायो हा थेरीज सब्जेक्ट आहे मला माहिती आहे तो लवकर कवर अप होत नाही काही जणांचं पाठच होत नसेल काही जणांना हे कळत नसेल की उत्तरं कशी लिहायची काही जणांना हे सुद्धा कळत नसेल की डायग्राम्स कशा काढायच्या काढल्या असेल तर लेबल्स वगैरे हे महत्त्वाचं असतं किंवा एक प्रॉपर प्लॅन नसेल बाळाचा अभ्यास करायचा आपण सुरुवात कर करून करू कोणते चॅप्टर्स करू कोणते क्वेश्चन्स करू कोणते क्वेश्चन पेपर्स रेफर करू हे काहीच कळत नसेल तर मी तुमच्यासाठी एकदम भारी काम केलं ते म्हणजे असं की मी तुमच्यासाठी एक कोर्स लाँच केला आहे तुम्ही इथे बघताय का तुमच्यासमोर एक कोर्स दिसतो आहे राईट एच एस सी बोर्ड रिव्हिजन कोर्स आहे याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकलेली आहे बघून घ्या त्याच्यामध्ये मी पूर्ण समजावून सांगितलं की या कोर्समध्ये आपण करणार काय आहोत या कोर्सची जी प्राईज आहे बाळांनो ती तुम्ही बघू शकता वन नाईन्टी नाईन पण त्याच्यावर स्टार आहे स्टार याच्यासाठी आहे की हा जो कोर्स आहे हा पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी मी एकशे नव्याण्णवला ठेवलेला होता पण मला रिस्पॉन्स खूप छान मिळाला तुम्ही हा व्हिडिओ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बघत असाल तरी सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करा त्याचे कारण सांगतो की हा कोर्स मी स्टार्ट करतोय दहा ऑक्टोबर रोजी दहा ऑक्टोबर ते तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघताय त्याच्यामध्ये जे व्हिडिओ झालेले असतील लेक्चर झालेले असतील ते आपल्या प्लॅटफॉर्मवर सेव्ह राहणार आहेत तुम्ही नंतर कधीही बघू शकता तुम्ही हा कोर्स जानेवारीला जरी परचेस केला तरी तुम्हाला तो फायद्याचाच ठरणार आहे ओके राईट तुम्हाला सगळे लेक्चर्स मिळतील तुमचं एकही लेक्चर बुडणार नाही ओके सो पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी ठरवला होता पण रिस्पॉन्स मला खूप छान मिळाला म्हणून मी विचार करतोय की थोडी ती ऑफर आपण एक्सटेंड करतोय तुम्ही ट्राय करा माझ्या ऍपवर जा आता हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्हाला माझं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कसा पर्चेस पर्चेस कोर्स कसा परचेस करायचा त्याचा पण एक व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे बघून घ्या जरा एकदा आणि परचेस करा आणि स्टार्ट करा राईट इथे या कोर्समध्ये आपण काय घेतोय हे मी आ, सेपरेटली एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण पुन्हा एकदा सांगून देतो याच्यात सर्व लेक्चर्स आपण राईव्ह लाईव्ह घेणार आहोत याच्यात मी रिव्हिजन घेणार आहे बाळाू तुमची ओके लाईव्ह रिव्हिजन असणार आहे सोबत तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही लगेच मला विचारू पण शकता वन टू वन जसं क्लासरूममध्ये टीचिंग होते अगदी सेम याच्या अगोदर मी एम एस टी सीई टीसाठी दोन हजार वीस असेल सॉरी दोन हजार एकवीस असेल किंवा दोन हजार तेवीस असेल मी असे कोर्सेस घेतलेले मोर दॅन थाउजंड स्टुडंट माझ्यासोबत होते त्यांचे रिझल्ट्स ऑलरेडी मी माझ्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे तुम्ही एकदा ॲप इन्स्टॉल करा तुम्हाला मिळून जाईल राईट म्हणजे माझं काम सोपं होऊन जाईल सेकंड थिंग शॉर्ट रिव्हिजन नोट्स तुम्हाला मिळतील कारण बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय बायलॉजीची थेरी चॅप्टर्स एवढे मोठे मोठे आहे ना कंट्रोल कॉर्डिनेशन वाचता वाचता डायरेक्ट दोन झोप होतील एवढा मोठा चॅप्टर आहे पण शॉर्ट रिव्हिजन नोट्स मी तुम्हाला देईल फटाफट फटाफट वाचून देईल जास्त वेळ तुमचं जाणार नाही तिसरी गोष्ट फुल लेंथ तुमच्यासाठी मी टेस्ट बनवले आहे सत्तर सत्तर मार्काच्या बायोलॉजीच्या त्या जरी तुम्ही व्यवस्थित केलं तरी डिसंट स्कोअर येईल आणि जर कोर्स पूर्ण व्यवस्थित केला तर मी सांगतो सत्तरपैकी सत्तर, सत्तर मार्काच तेरी पेपर आहे सातच्या पुढे तुमचा स्कोर येऊ शकतो येऊ शकतो गॅरंटी देतो ठीक आहे नेक्स्ट मी तुम्हाला माहिती आहे की ह्या पुढच्या तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये तुम्हाला नाही कळत की कशा पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे मुलांना कळतच नाही सगळे उठल्यावर पहिला प्रश्न हाच पडतो की फिजिक्स घेऊ केम घेऊ मॅथ घेऊ बायो घेऊ काय घेऊ बायो निवडलं बायोमध्ये नेमकं काय करू कळत नाही तो स्टडी प्लॅन मी तुम्हाला माझ्या डोक्याने बनवून देईल तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करून तुमच्या पद्धतीने सुद्धा एक प्लॅन बनवू शकता नेक्स्ट सगळ्या बोर्डचे प्रिवियस इयर क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करून देईल तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनची क्वेश्चन बँक आणि डायग्रामची लिस्ट मी तुम्हाला देईल राईट तेवढ्या तरी केल्या डायग्राम्सला बारा ते पंधरा मार्क्स असतात मिळून जातील तुम्हाला नेक्स्ट थिंग मी एक ग्रुप बनवला ॲप्लिकेशनमध्येच तो ग्रुप असेल तुम्ही कोर्स परचेस केला की तुम्ही ऑटोमॅटिक त्या ग्रुपमध्ये येऊन जातात तुम्हाला जे पण डाऊट्स असेल तुम्ही त्या ग्रुपमध्ये मला विचारू शकतात मी तुमच्यासोबत तिथे असेल अवेलेबल ठीक आहे आपण एक टाईम स्पेंड एक टाईम एक झोन ठरवून ठेवतो तिथे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जाते ओके त्यानंतर तुम्ही जर हा कोर्स घेतला तर माझे जे इतर कोर्सेस आहेत तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे सो so, माझे जे इतर कोर्सेस आहेत एक मिनटं मी तुम्हाला कोर्सेस दाखवतो हा हा एक टेस्ट सिरीजचा कोर्स आहे माझा एम एस टी सी टीचा आणि हा एम एस टी सी टी टी हजार चोवीसचा पूर्ण म्हणजे पूर्ण एम एस टी सी टी दोन हजार चोवीसची तरी तुम्हाला इथे बायोलॉजीसाठी करून दिलं जाईल या दोघही कोर्सेसला जर तुम्ही परचेस करायला गेले जर हा कोर्स घेतला आपला बोर्ड रिव्हिजनचा कोर्स जर घेतला आणि जर हे कोर्स घ्यायला गेले तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल ओके या कोर्सेससाठी तिथे एक कुपन असतं ते कुपन तुम्हाला अप्लाय करावं लागेल राईट ठीक आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगितलं त्याप्रमाणे वन नाईन्टी नाईनला कोर्स आहे पहिला शंभर विद्यार्थ्यांसाठी मी ऑफर थोडीशी एक्सटेंड पण करू शकतो पण याच्या अपडेट्स तुम्हाला माझ्या टेलिग्रामला मिळतील टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यानंतर प्राइस किती असेल सर त्यानंतर प्राईज असेल फाईव्ह नाईन्टी नाईन पाचशे नव्याण्णव रुपये त्यानंतर प्राईज असेल ओके राईट जास्त प्राईज नाही आहे बाळांनो पर मंथ कॅल्क्युलेट करायला गेले तर एकशे वीस एकशे दहा रुपये पर मंथ प्राईज येईल काहीच जास्त प्राईस नाही आहे ओके तुमच्या समोर काहीच नाही आहे तुम्ही कोर्स कुठे बघू शकता तुम्ही मोबाईलवर बघू शकता तुम्ही तुमच्या कम्प्युटर लॅपटॉपवर सुद्धा कोर्स बघू शकता तुम्हाला मोबाईलवर बघायचं असेल तर माझं ॲप आहे माझ्याच नाव आहे दिगंबरमाळी हे प्ले स्टोअरला जाऊन इन्स्टॉल करा लगेच इन्स्टॉल करा इकडे तिकडे जाऊ नका ठीक आहे फटाफट फटाफट सांगतो मी कसं शिकवतो हे तुम्ही तर बघताच आहात माझ्या युट्यूवर आधीचे पण व्हिडिओज आहेत ते बघून घ्यायचा एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला काहीच करू नका ब्लाईंड ट्रस्ट ठेवा तुमची रिव्हिजन एकदम व्यवस्थित होईल बायोचा स्कोर चांगला येईल आणि बोर्डाची तयारी चांगली केली तर एम एस टी सी टीचा स्कोर चांगला येणार आहे ओके okay, राईट right? त्यानंतर बाळांना काही डाऊट्स असतील मला माहिती आहे कमेंट सेक्शनमध्ये टाका युट्यूबला किंवा पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल तर इथे तुम्ही हा जो नंबर आहे याच्यावर कॉल नका करू मेसेज करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल ओके okay? पुढच्या चोवीस ते छत्तीस तासात तुमची क्वेरी रिझॉल्व्ह होईल माझ्या बाजूने माझी टीम तुम्हाला उत्तर देईल डोंट वरी अबाउट दॅट माझा टेलिग्राम ग्रुप मी सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जॉईन करून घ्या सर्व अपडेट्स मी तिथेच देत असतो अजून काही शंका असतील ना ते शंकेचं निरसन मी तुमचं करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या डन ओके इन्स्टा वापरता तुम्ही हां इन्स्टाला मी भरपूर गोष्टी टाकत असतो दिगंबर ट्वेंटी टू माली हा माझा आयडिया आहे इन्स्टाला राहा माझ्यासोबत कनेक्टेड कोर्स घेतला किंवा नाही घेतला टेन्शन घेऊ नका पण इन्स्टाचं तुम्ही कनेक्ट राहू शकता ओके सो आय मेड इट क्लिअर थोडंसं जरा थोडंसं करिअरवर फोकस करा मॅचेस पण बघा पण करिअरवर जरा जास्त फोकस करा डन सो मी इथे थांबतोय मी हा व्हिडिओ ॲक्च्युली दुसऱ्यांदा बनवला पहिल्यांदा बनवला थोडंसं त्याच्यात टेक्निकल एरर्स आले होते मला परत बनवावं लागला मी परत एकदा बनवला म्हटलं महत्त्वाचं आहे मुलांसाठी महत्त्वाचं आणि प्लीज तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा ओके मी थांबतो आहे तुमच्या सगळ्यांची रजा घेतो आहे पुन्हा एकदा जय हिंद विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग बोर्ड एज वेल एज एम एस टी सीई टी एक्झाम बा बाय सी यू इन द बोर्ड रिव्हिजन कोर्स बाय